जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, ग्रामीण डाक सेवक भरती 2021 या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओला जर पाहिलं तर ग्रामीण डाक सेवक भरती संदर्भातली एकही कंप्लेंट तुमच्या मनात राहणार नाही आणि सर्वच प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळतील, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. तर आता ग्रामीण डाक सेवकमध्ये नेमके पदं कोणते आलेली आहेत, तर ब्रांच पोस्टमास्टर सर्वात एक नंबरचं पद, नंतर दुसरं आहे डाक सेवक, तसेच डाक सेवक, त्यानंतर असतं ए बी पी एम म्हणजे असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर. ठीक आहे, तर ह्या दोन टाईपच्या पोस्ट आहेत. बी पी एम साठी पगार आहे 15,000 ऑल सगळं पकडून, म्हणजे त्याच्यात भत्ते वगैरे जे काही त्या सर्व गोष्टी पकडून एका महिन्याचा जो पगार असतो तो 15,000. त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे ए बी पी एम ऑब्लिक डाक सेवक, या दोघांनाही सेम पगार म्हणजेच 14,000 आसपास हा पगार पडत असतो. आता या पदावर परीक्षा कुठली होते, काय होते, याबद्दल तुमच्या मनात जर शंका असेल तर या पदासाठी कुठल्याच प्रकारचं एक्झाम नाही आहे. फक्त तुमचे 10वीचे मार्क्स बेस्ट ऑफ 5 नुसार ते तुमचे ग्राह्य पकडले जातील. काही विद्यार्थ्यांचा जो पॅटर्न असेल बेस्ट ऑफ 5 नसेल तर त्यांचे 5 सब्जेक्ट असतील, त्या 5 सब्जेक्टपैकी महत्त्वाचे ज्यांच्यात जास्त स्कोर आलेला आहे तो स्कोर पकडला जातो. तर या भरतीसाठी तुम्ही फॉर्म अप्लाय केले असतील, काही विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना अडचण येत असतील, फॉर एक्झाम्पल सर्व्हर प्रॉब्लेम आणि जी फॉर्म भरण्याची मुदत आहे ती जवळ आलेली असेल, तर विद्यार्थी मित्रांनो घाबरू नका. या परीक्षेच्या बद्दल मार्गदर्शन मी जवळपास 3 ते 4 वर्षांपासून करतो आहे, तर या परीक्षेचे जे ज्या वेळेस फॉर्म येतात त्यावेळेस एक्सटेन्शन आपल्याला मिळत असते, म्हणजे मुदतवाढ आपल्याला 2 ते 3 महिन्याची मुदतवाढ फॉर्म भरण्यासाठी मिळत असते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, रिझल्टसुद्धा 2 ते 3 महिना उशिरा लागतो एक्सपेक्टेड डेट ऐवजी. ठीक आहे, तर या गोष्टी क्लिअर झाल्यात. 10वीचे मार्क्सनुसार भरायचं आहे. आता फॉर्म भरताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, 20 प्रेफरन्सेस फॉर्म भरताना द्यायचे. ठीक आहे, 20 प्रेफरन्सेस जर तुम्ही फॉर्म भरताना दिले तर म्हणजे 20 ठिकाणी तुमचं सिलेक्शन होण्याची शक्यता असते. काही विद्यार्थी फॉर्म भरल्यानंतर 5 ठिकाणी प्रेफरन्सेस देतात, तसं करू नका. व्यवस्थितरित्या फॉर्म लेट भरा पण व्यवस्थित भरा, 5 ठिकाणी तुम्ही अप्लाय करा. तर या गोष्टी क्लिअर झाल्यात. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, डॉक्युमेंट्स जे लागतात, तर ते सर्वात पहिलं महत्त्वाचं डॉक्युमेंट असतं कॉम्प्युटर डॉक्युमेंट, म्हणजे MSCIT सर्टिफिकेट, CCC सर्टिफिकेट किंवा तत्सम, त्या रिलेटेड एखादं डॉक्युमेंट लागतं. याचं कारण काय, कारण आपलं जे वर्क असतं ते कॉम्प्युटरवर असतं, कारण आता संगणकाचा युग चालू झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट पण लागतं कास्टसाठी, त्यानंतर LC लागते आणि पासपोर्ट साईज फोटो साईन अपलोड करावं लागते. या गोष्टी तुम्हाला बेसिक जे काय ते फॉर्म भरताना माहिती झाल्याच असतील. आता या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा या गोष्टी लागतात, सायकलिंग येणं गरजेचं आहे. आता याचा कट ऑफ काय लागतो ही महत्त्वाची गोष्ट आहे, तर ही व्हिडिओ स्पेशली बनवली कट ऑफ काय लागतो. तर सर्वप्रथम ही व्हिडिओ पाहता तुमचे जे परसेंटेज आहेत ते कमेंटमध्ये टाईप करा. तर ओपन कॅटेगरी जे आणि OBC कॅटेगरीचे जर तुम्ही विद्यार्थी असाल, OBC ओपन दोन गट पाडले आहेत मी, तर त्या विद्यार्थ्यांना 90%+ असतील लेडीज जेंट्स दोघांसाठी तर तुमचं हमखास सिलेक्शन होतं. आणि तुम्ही SC ST असाल तर तुमच्यासाठी 85%च्यावरती क्रायटेरिया आहे, 85%च्यावरती असेल तर फॉर्म नक्कीच भरा, तुमचं सिलेक्शन 100% होईल याची मी गॅरंटी घेतो. तर या गोष्टी क्लिअर झाल्यात, आशा करतो या संपूर्ण व्हिडिओचा तुम्हाला फायदा झाला असेल. काही प्रश्न असतील कमेंटमध्ये जरूर टाईप करा, तर त्याच्याबद्दल नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच चर्चा होईल. धन्यवाद.